रुग्णालयाच्या बाहेर अक्षरशः रुग्णांचे हाल सुरू आहेत. अशोक श्रीवास्तव यांना मधुमेह आहे आणि त्यांचा पाय कापण्यात आला आहे. या ऑपरेशननंतर रोज त्या पायावर मलमपट्टी करण्याची गरज आहे. पण 3 दिवसांपासून श्रीवास्तव सायन हॉस्पिटलच्या चक्रा मारत आहेत. त्यांना डॉक्टर नाही असं सांगून परत पाठवलं जात आहे. 3 दिवस त्यांच्या पायाची पट्टी बदललेली नाही. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. निवासी डॉक्टरांच्या सुरू असलेल्या संपामुळे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. या ठिकाणी सायन हॉस्पिटल बाहेर आपल्या सोबत एक असेच पेशंट आहेत ज्यांच्या पायाला जखम झालेली आहे मोठी आणि त्याचीच पट्टी बदलण्यासाठी ते खरं तर सध्या हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. काय त्यांना सांगण्यात आलंय आपण जाणून घेऊया. क्या बताया गया अभी आप? अभी कुछ नहीं बताया, अभी अंदर गए नहीं है, बताया कौन बोल रहे, अभी डॉक्टर है ही नहीं है. नहीं है डॉक्टर, तो आज रोज आना पड़ता है. 5 दिन से आते हैं वापस जाते हैं. 5 दिन से आप ऐसे ही आ रहे हैं? हाँ, चूना भट्टी से आते हैं. हाँ. आते हैं फिर टैक्सी से फिर वापस चले जाते हैं. कितनी दिक्कत हो रही है आपको, क्या हुआ है पैर में? ऑपरेशन हुआ है डायबिटीज. डायबिटीज का ऑपरेशन? हाँ, पैर काटा है ना. हाँ, हाँ, पैर काट दिया है. अब उसको अभी खून निकल रहा है. तो नहीं ले रहे अंदर, क्या बोलते हैं डॉक्टर, और नहीं चेक कर रहे? अभी आप बोल रहे हैं डॉक्टर है ही नहीं है. तर डायबिटीजमुळे त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे. मात्र या ठिकाणी डॉक्टरांचा जो संप सुरू आहे, डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना गेल्या 3 दिवसापासून असंच घरी परतावं लागतंय. आणि म्हणून आपण पाहतोय की सामान्य रुग्णांचे किती हाल होतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.